तर आता उन्हाळ्याचे दिवस म्हणजे गर्मी चालू होत आहे आणि गर्मीसाठी त्यासाठी उन्हाळ्याच्या स्पेशल रेसिपीज मी खूप टाकलेल्या आहे आणि त्या माझ्या व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना खूप आवडलेल्या आहेत. तर त्याचपैकी आज एक ही नवीन अशी आगळीवेगळी रेसिपी वाळवण्याची मी इथे करून दाखवणार आहे शेरण्यांची. खूप छान लागते हे खाण्यासाठी. उन्हाळी रेसिपीज आता मी इथे टाकत आहे. अजून काही रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट तुम्ही करून सांगा, मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. रेसिपी चालू करूयापूर्वी लाल बटन दाबून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेलच्या चिन्हाला प्रेस करा, याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळून तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार. तर हे शेरण्या खाण्यासाठी खूप छान लागतात आणि एकदा बनवून ठेवलं की वर्षभर तुम्ही याला कधी पण हवे तसं खाऊ शकतात. यापूर्वी मी दह्यातल्या मिरच्या ज्या आहे वाळवणीच्या त्या टाकलेल्या आहे, उपवासाचे पदार्थ वाळवणीचे टाकलेले आहे. तर रेसिपी चालू करूया आपण. त्यासाठी अशा प्रकारे इथे शेरण्या येतात. शेरण्यांची मी चवळीची भाजी पण याच्यात दाखवलेली आहे गावाकडच्या सारखी कशी करायची एकदम गावरान. तर अशा पद्धतीने ह्या शेरण्या तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही घ्यायच्या आणि त्याला भरपूर प्रमाण असं काही नाही, तुम्हाला जेवढ्या वाळवणीच्या करायचं आहे तेवढ्या तुम्ही ह्या वाळवणीच्या करून ठेवू शकतात. याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर त्याला लंबे लंबे याचे काप चिरून घ्यायचे आहे. याचे लंबेच काप चांगले लागतात, छोटे छोटे तुकडे याचे चांगले लागत नाही. आणि अशा पद्धतीने सगळ्या आता इथे शेरण्या तुम्हाला कापून घ्यायचे आहे. एवढंच जाड ठेवायचं आहे कारण जेव्हा ते वाळतात तेव्हा ते एकदम पातळ होऊन जातात. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्हाला याच्यात अजून एक एक चिरा पाडायचे असेल तर पाडू शकता, तुम्ही पातळ करायचे तर करू शकतात. अशा पद्धतीने आता एक एक करून मी सगळ्या शेरण्या ज्या आहेत त्या इथे कापून घेणार आहे. इंग्लिशमध्ये याला वाईल्ड कुकुंबर असे पण म्हणतात. थोडीशी कडवटपणा यायला असतो पण हे खाण्यासाठी हेल्दी पण असते आणि खायला खूप छान लागते. यापूर्वी चवळीमध्ये अख्ख्या चवळीमध्ये याची भाजी मी टाकलेली आहे, ती पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या शेरण्या आता इथे चिरून ठेवलेल्या आहे, कापून घेतलेलं आहे. त्याला आता कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे असं आणि सगळ्या बिया आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवती आहे त्या पद्धतीने आता सगळ्या बिया अशा दाबून तुम्हाला काढून घ्यायचं आहे. बिया याच्यात ठेवायचं नाही आहे बिलकुल आणि सहज या बिया अशा निघून जातात. पाण्यामध्ये यायला पिळलं की लगेच याच्या बिया सगळ्या निघून जातात. व्हिडिओमध्ये दाखवती त्याप्रमाणे तुम्ही याला पूर्ण साफ करून घ्यायचं आहे बिया काढून. तर आता अशा पद्धतीने आम्ही सगळ्या अशा शेरण्या इथे असं बिया काढून साफ करून घेतलेल्या आहे. याला परत एकदा आता जे कढईमध्ये आपल्या बिया दाखवते मी तुम्हाला किती निघालेल्या आहेत ते, खूप याच्या बिया निघतात आणि हे पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि परत दुसरं पाणी इथे बदलून घ्यायचं आहे. आणि मग ज्या एखाद्या दोन बिया त्याला चिटकलेल्या असतील त्या सगळ्या मग याच्यात निघून जातात बिया. तर आता परत कढईतले पाणी फेकून त्याला आता दुसऱ्या एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे मग याला कडवटपणा पण याचा निघून जातो आणि बिया पण त्याच्यात राहत नाही. आणि अशा पद्धतीने पाण्यातून काढून घेणार आहे आणि पाण्यातून काढून घेतल्यानंतर तुम्हाला तसंच ठेवायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे त्याचं काय करायचं आहे ते. तर सगळ्या आता इथे पाण्यातून काढून घेतलेलं आहे आणि एखादी बी राहिली असेल तर काढून घ्यायची आहे आणि त्याला आता पाणी बिलकुल राहू द्यायचं नाही, असं पिळून घ्यायचं आहे तुम्हाला. सगळ्या शेरण्याचे आपण तुकडे केले होते ते व्यवस्थित पिळल्यानंतर त्याच्यात पाणी राहत नाही बिलकुल. तर आता अशा पद्धतीने सगळं आपलं पिळून इथे तयार झालेलं आहे. आता मसाला आपण लावून घेऊ. मसाला म्हणजे याला काही नसतं, फक्त दही आणि मीठच लावतात याला. जेव्हा दह्यातली मिरची केली होती तेव्हा त्याला आपण वेगळेवेगळे मसाले लावले होते. यात फक्त आता दह्यामध्ये मीठ घालून घेणार आहे. मीठ तुमच्या अंदाजाने चवीनुसार तुम्हाला इथे घालून घ्यायचं आहे आणि दह्यामध्ये फेटून घ्यायचं आहे नीट, म्हणजे एकजीव होतं ते सगळं मिश्रण. दही आणि मीठ आता इथे एकजीव करून घेणार आहे. आणि जे तयार केलेलं जे दही आहे ते आता हे आपण शेरणे जे धुवून ठेवले होते त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि सगळं तुम्हाला एकजीव करून पूर्ण कोटिंग त्याला बसली पाहिजे. अशा पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचं आहे नीट सगळं. पूर्ण कोटिंग दह्याची त्याला बसली पाहिजे, जसं आपण दह्यातल्या मिरच्या करतो वाळवणीच्या तसंच ही रेसिपी आहे आणि खूप वेगळी आहे, खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. मिक्स करून घेतलेलं आहे इथे आणि हे आता प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला. मेन कापडावर पण तुम्हाला वाळवायचं असेल तर मेन कापडावर पण तुम्ही हे वाळवू शकता, पण प्लेटमध्ये याला व्यवस्थित आता पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मोकळं मोकळं टाकायचं असेल तर दोन तीन डिशमध्ये तुम्ही हे वेगळं वेगळं पसरवून असं उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता.
आता नॉर्मली आपण उन्हामध्ये जसं वाळवतो तसं याला उन्हामध्ये 2-3-4 दिवस जेवढे तुम्हाला सुकवायला वेळ लागेल तेवढे दिवस तुम्ही याला पूर्ण असं खळखळ आवाज येऊस ते याला सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये. तर अशा पद्धतीने आज दुसरा दिवस आहे. तर बघू शकता तुम्ही आता अशा पद्धतीने सुकत एकदम ओलसरपणा राहिला नाही पाहिजे, नाही तर वर्षभर ठेवायचं असलं त्याला बुरशी येऊ शकते. तर आता शेरण सगळ्या सुकून तयार झालेला आहेत, याला इतक्या कडक आहे की हा तुटतो हाताने तोडलं तरी तुटत नाही इतक्या ते व्यवस्थित वाळलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला वाळवून घ्यायचं आहे आणि मग वर्षभर तुम्ही सिलबंद लॉकबॅगमध्ये किंवा पॅक एअरटाईट डब्यामध्ये याला भरून ठेवून खाऊ शकता जसं दह्यातल्या मिरज्या आपण ठेवतो त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने मी आता लॉकबॅगमध्ये याला बांधून ठेवलं आहे आणि तुम्हाला मी आता इथे तळून दाखवणार आहे कशा तळून खायच्या. ह्या तुम्ही खिचडीसोबत मसाल्याच्या खिचडीसोबत किंवा तुम्हाला असं नॉर्मल तोंडी लावण्यासाठी पण तुम्ही खाऊ शकता, दाळ चिकोल्यासोबत खाऊ शकता. मसाल्याच्या खिचडीचे पण खूप प्रकार टाकलेले आहे मी. तर आज आम्ही इथे तळून दाखवतो मी तुम्हाला. तवा गरम करत ठेवला आहे, तव्यावर किंवा कढईमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तळून घ्यायचं आहे. जसं तेल थोडं मिरचीला वाळवण्याच्या तळण्यासाठी जास्त लागतं थोडं तेल जास्त इथे टाकून घेणार आहे. आणि ही शेरणी जी आहे ती तेलात टाकल्यानंतर फुलून दुप्पट होते, परत मोठी होऊन जाते ती जी आकसलेली असते ती. जास्त तेल गरम करायचं नाही तर नंतर एकदम जळून जाते ती. थोडं गरम तेल होत आल्यावर त्याला टाकायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित ती फ्राय होते, जळत नाही आणि कडू लागत नाही. मग आणि याला आता तुम्हाला दिसत असेल लगेच तिला रंग बदललेला आहे आणि शेरणी ही फुलून फुलून मोठी होते नंतर परत ती त्याच्या आकारात येऊन जाते. तर अशा पद्धतीने आता सगळ्या तळून घेणार आहे आणि खूप छान लागतात, एकदम टेस्टी लागतात जेवणाला, अजून चव वाढते आपल्या जेवणामध्ये. दह्यातल्या मिरच्या तर आपण करतोच पण हे पण तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि फुलून शेरणी तुम्हाला दिसत असेल फुललेल्या आहे सगळ्या. तर आज इथे खिचडीसोबत आम्ही नेहमी खातो म्हणजे मी दाळ चिकुला इथे केलेला आहे, गरम गरम वरणफळ याला म्हणतात, दाळ ढोकळी याला म्हणतात, त्यासोबत आम्ही इथे आज हे शेरणी एन्जॉय करणार आहेत. तर दह्यातल्या मिरच्या शेरण्या असं तुम्ही नक्की एकदा ह्या करून बघा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास त्याला एक लाईक द्या, थम्सअप द्या, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना समजेल. आणि कमेंट आवडल्यास तुम्ही कमेंट करू शकता. त्याचबरोबर मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटा पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. बाय बाय.